मी आज जाहीर करतो की आमच्यासारख्यांनी शरद पवारांना घेरल्यामुळे हे सगळं झालं आहे. मी आज येवल्यात जाऊन शपथ घेणार आहे की तुम्ही या परत मी आयुष्यात परत कधी राजकारणात असणार नाही. मी दूर कुठेतरी निघून जाईल. मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं राजकारण करायचं नाही, मला साखरेचं नाही, मला बँकेचं नाही, मला कुठलंच राजकारण करायचं नाही. महाराष्ट्राचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि साहेबांची ताकद वाढीत गेली पाहिजे या भावनेतला मी. तर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासारखा माणूस पक्षातनं बाहेर ढकलल्यावरती पक्ष खूप वाढणार आहे किंवा आम्ही बाहेर पडलो आहे ते या दोन चार जणांमुळे. मी साक्ष देतो, मी शपथ देतो की मी तर सोडाच, मी जयंत पाटलांना सुद्धा घेऊन जातो. तुम्ही जयंत पाटीलांना आमच्यावर टीका करताय की या बडव्यांनी साहेबांना घेतलं आहे. या बडव्यांना नाही राहायचं, आम्हाला काही राहायचं नाही, आम्हाला काहीच नको, नकोच आहे आम्हाला. आम्ही सोडून जातो, मी परत या, तुम्ही साहेबांना त्रास देऊ नका. साहेबांचं जे काही मला दिसतंय मी बघतोय ते बरोबर. अजित बर आमच्यामुळे गेले का? बरं मी जातो बाजूला, येते का 40? मी आता मला बघा, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे. मी कोणत्या पदासाठी माझा अख्खा आयुष्य पक्षाला दिलेलं नाही आहे. पण एक सांगतो, लोकभावना आहे की ह्यांना दारात उभं करू नका. कशाकरता गेले, का गेले सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदेना पक्षाने काय कमी दिलं होतं? एक साधा, मी असं म्हणत नाही, पण एक नगरसेवक पदापासून या राज्याच्या दोन नंबरच्या मंत्र्यापर्यंत, उद्धव ठाकरेनंतर त्यांचा नंबर होता मंत्रिमंडळात, नगरविकास खात्यासारखं खातं दिलं, त्यांना इतकी मोठी मोठी पदं दिली. अजून काय पाहिजे माणसाला राजकारणामध्ये? आमच्याकडे तालुका प्रमुख व्हायला संघर्ष करावा लागतो, शाखा प्रमुख होता येत नाही, ACO होता येत नाही. तुम्हाला 15-15, 20-20 वर्ष आमदार क्या, खासदार क्या, मंत्रीपदं दिली तरी तुम्हाला असं वाटतं. आम्ही आमची बाजू मांडतो ना. मी स्वाभिमानाने एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा. मी माझ्या पक्षासाठी तुरुंगात पण गेलो आहे. मलाही पक्ष सोडता आला असता, मलाही गुडघे टेकता आले असते. पण शेवटी ज्या पक्षाने आम्हाला एवढं दिलेलं आहे आमच्या आयुष्यामध्ये, मान सन्मान प्रतिष्ठा, त्या पक्षाशी बेईमानी करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून बेईमान लोकांना इमानदार लोकांचा नेहमी राग येत असतो.